परंपरागत कसत असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी देण्यासाठी सरकारी हक्कात घेतल्या त्यावेळी बारा गावातील जनतेनं काळजावर दगड ठेवून जमिनी दान केल्या पण हीच जमीन चाळीस वर्षांनंतर महसूल विभागाच्या कृपादृष्टीनं एजंटाकरवी धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा प्रकार होतोय शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा डाव कदापि सहन केला जाणार नाही असा इशारा करवीर पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांच्यासह बारागावच्या शेतकऱ्यांनी दिला वागजाई डोंगरावर आज हा मेळावा संपन्न झाला करवीर आणि पन्हाळा तालुक्यात वसलेल्या वाघजाई डोंगरावर मोठ्या प्रमाणात उत्खनन आणि सपाटीकरण सुरू आहे शासनानं या जमिनी प्रकल्पग्रस्तांसाठी दिल्या होत्या मात्र आता या जमिनी त्यांच्याकडून काढून धन दाणग्यांच्या खिशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे या विरोधात परिसरातील शेतकरी एकवटलेत वाघजाई बचाव समितीच्या वतीनं आज वाघजाई डोंगरावर परिसरातील बारा गावातील शेतकऱ्यांचा मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यशवंत बँकेचे संचालक प्राध्यापक टी एल पाटील मरळीचे माजी सरपंच हंबीराव चौगले रंगराव नाईक म्हाळुंगेचे सरपंच संग्राम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती स्थानिक गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करताना विचार करायला हवा होता गावातील शेतकऱ्यांच्या पशुधनाला आधार असणाऱ्या या डोंगरावर पैसा गुंतवण्यापेक्षा एखाद्या उद्योगात गुंतवणूक करून बेरोजगारांना रोजगार द्यायला हवा होता पण शेतकऱ्यांच्या तोंडचा घास काढून घ्यायचं पातक केलेल्यांना सातेरी महादेव डोंगरासारखा लढा उभा करून ग्रामस्थ सळोकी पळो करून सोडतील आजचा त्याची एक झलक आहे पुढील आठवड्यात गावचे ग्रामस्थ सह कुटुंब जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढतील असा इशारा यावेळी राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिला तर वाघजाई डोंगर पर्यटन स्थळ म्हणून सरकारनं विकसित करायला हवं होतं पण पन्हाळा ज्योतिबा ऐतिहासिक ठिकाणावर जसे बार रेस्टॉरंट लॉज उभारून शासनानं ऐतिहासिक स्थळं कलंकित केली तोच प्रकार वाघजाई डोंगरावर होणार आहे या जमिनी घेण्यासाठी धन दांडग्यांनी पैसा आणला कोठून याची चौकशी लागली तर या जमिनी सोडून खरेदीदार पळतील असा इशारा प्राध्यापक टी पाटील यांनी दिला प्रशासकीय अधिकारी असणाऱ्या एका महिलेनं इथं जमीन खरेदी करताना मरळी गावातील गरीब शेतकऱ्यांवर खोटे अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करून दोन महिने डांबून ठेवलं आता एकेची वज्रमुठ बांधून अशा प्रवृत्तीला विरोध करूया तसंच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनाही याचा जाब विचारू असं प्राध्यापक दीपक पाटील यांनी सांगितलं यावेळी प्रकाश देसाई साताप्पा मुजुमदार बंडा पाटील नारायण पाटील विजय संगपाळ सरदार मोळे यांनी मनोगत व्यक्त करून एकजुटीनं लढा देण्याचा निर्णय घेतला